तारा भाई सोहन आज इतना घूमेगा कि गाड़ी ने सोची ना होगी। आता काय सीन झाला माहिती आहे का, मी येतो तो मध्ये पोलीस आई थांबवलं, हेवन मध्ये बोलतो टोपी उडली काय टोपी मॅगी 2 मिनिटां रेडी 2 मिनिटां ही पुरानी दुर्बीण आहे आपली, काहीतरी त्यात आपा देऊ नको। सोहन नाईकच्या हाताची कॉफी काय पिणार तुम्ही? काय पिणार काय साखर नाही टाकले येऊन कामाची कम बनवता येते नंतर लगीन झाल्यावर बोलशाल का तूच कर। हॅलो गाईज, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये। तर आजचा ब्लॉग काय होणार आहे माहितीये का, अचानक प्लॅन झालाय लई लांब जावाचा टेंट मध्ये, अचानकच प्लॅन झाला डायरेक्ट टिकात चालून मोन्या मी तेजा घाम फुटला गाईज। आता निघलो काय, सगळा सामान रेडी, टोपशा विपशा घेतलाय, टेंट बिंट घेतलाय सगळा रेडी। आता तेजाला घेवायला जातून नंतर जर्नी स्टार्ट करून। तर सामान भरलाय डिकी बिकीन सगळा न निघलोन काय जावं त्या माहिती नाही, कारण आम्ही टेंट घेतलेला र किती दिवस झाले टेंट घेतलेला न कुठंच जाऊ नाही, तर आगाशी आज शनिवार आहे उद्या रविवार आहे सुट्टी पण आहे बोलते। निघलोन डायरेक्ट आता तेजाला घेतून तिघाच चाललो, तिघाच टेंटचा उपयोग करायला। लोकेशन आम्हाला काहीच माहिती नाही सधी, निघलोन डायरेक्ट सगळी बॅग बिग भरली एकदम ओके। आता आमच्या घराजवळची निघलो, आता वाजलो 3:30 न घामावलो गाईज। ताराबाई सोहन आज इतना घूमेगा कि गाडी ने सोची ना होगी। कौशी आम्ही टेंट घेतलाय न जावालाच भेटत नव्हतं काय म्हणे मजा घराची कधी माझं टाइम पण आलाय वेळ पण तीच आलेली आहे, संधी हीच घालवू नाही शकत, शनिवार आहे गाईज। तेजा बाहेर गेलता आता आलाय तो घरा, आता आम्ही गुलाबजाम घातून, गुलाबजाम बनवलो तेजांचे गुलाबजाम इज लव। गुलाबजाम सगळा घेतलेला पण चादरी सरलेलो जमिनीवर झोपाची फेरी आली असती, आता चादरी टाकून लोकेशन आता मी ठरवलं काहीच तुम्हाला सांगतो, थोड्या टायमात सांगतोय लोकेशन, हार्ड आहे एकदम हार्ड आहे लईला। आता मी निघलो कोपरची न लोकेशन काय आहे माहितीये का, पवना लेक लोणावल्याची पुढं, लोणावल्यापासून 40 किलोमीटर अजून लांब आहे तो। आता वाजलं 4 ना, कधी वाजलं त्याच्या 4 वाजलं ना, आता पोचायला 2 तास लागतात म्हणजे काल होणार आहे आम्हाला जाताना, पण मजा येणार आहे फुल असा इव्हिनिंग वाईब्स घेत घेत जावाचा लोणावल्याची चाय पित। सगळा रांधा बिंदाला घेतलाय मी, चिकन बिकन घ्यावायला लागेल त्यांची, कुकिंग कॅम्पिंग अजून बऱ्याच गोष्टी बघायला भेटतील तुम्हाला न। यो काहीतरी अलग ब्लॉग होणार आहे कारण पहिल्यांदाच कॅम्पिंग करतो ना मी, काहीच एक्सपिरियन्स नाही जर आपण, पण मजा येणार आहे नवीन गोष्टी काय करायला मजा येत। तुला आहे र ते ज्याला एक्सपिरियन्स आहे तुमका जेवण बनवलेलाच का, जेवण बनवलं त्याला एक्सपिरियन्स नाही बोलत, सगळा आला पाहिजे त्याला एक्सपिरियन्स बोलतात। आम्ही मुंबई पुणे एक्सप्रेसशीच चाललो डायरेक्ट, खोपोली मार्गे का नाही चाललो कारण टाइम लागेल, एक्सप्रेसशी लवकर पोहोचू ना, आता संध्याकाळ होत चालली त्याच्यामुळे एक्सप्रेसशीच चाललो, फुल फास्ट जाऊ, फुल फास्ट म्हणजे आरामात पण लवकर पोहोचू असं सांगायचं, फास्ट बीस नाही चालू गाडी, फुल मजा येणार आहे। इमॅजिन करतो ना आता तिथं कसा वाटेल आम्हाला, पहिला एक्सपिरियन्स कसा असेल, काय असेल, कसं जेवण बनवायचं, कसं काय तुम्हाला दाखवाल तर अजून मजा येईल। तुम्ही हल्ली ब्लॉग बघत असाल, बघता ने हल्ली विचार करत असाल का पुढं काय होईल, आता पुढं बघत राहा तुम्ही, काही टेन्शन घेऊ नका, पक्की मजा आहे पुढं। लोणावल्या पोहोचलो न, पाऊस असं हा एकदम जास्त पण नाही बरं पण नॉर्मल आहे, मौसम आहे मस्त ना एक नंबर मौसम।
जस जस पुढे चालून तस तस मजा येते, अजून अजून मजा येते. सामान घ्यायला थांबलो पण कशी थांबलो ते आपण नाही माहिती. बघ लोकेशन काय आहे हे लोकेशन. वा मी आता सामान घ्यायला थांबलो थोडासा, काही बी सामान घेता न डायरेक्ट इथून असा या साईडला जाऊ दे आम्हाला डायरेक्ट पवना लेककडे. तुला काय वाटतं, तुला कसा सफर होणार आपला? फुल फुल हार्ड सफर आहे आमचा. आता काय सीन झाला माहिती आहे का, आम्ही येत होतो तर मध्ये पोलिसांनी थांबवलं. तर इथं जर बुकिंग नसेल तर सोडत नाही, पण फाईन भरून आम्ही पुढे निघलो. फाईन कधी आहे ते मी तुम्हाला सांगले नाही, बट जर तुम्हाला वाच असेल तर बुकिंग करून या. तर आम्ही चाललो डायरेक्ट, पुरं फाईन भरली न चाललो घराने रे. रिटर्न जाऊ शकत आलो नवरेल आमशी न मदीनशी घराचा असं अपसेट होऊन, त्याच्यापेक्षा फाईन भरून बरं आपण पुढे जाऊ. कंटिन्यू ठेवू. गाईज रस्त्याच्या मधीन थांबलो. मनीष काय वाटतंय मी तुला? एक नंबर. त्याच्या तुला काय वाटतंय? एक नंबर. वाव, जस्ट वाव, एक नंबर. काहीतरी अलग सीन वाटतंय रे. बाहेर असं फिरायला आलं म्हणजे नेचर मध्ये वंडरफुल. मागे तुम्ही बघू शकता, क्रेझी क्रेझी वाईब्स टुडे. मधीन अजून एक लोकेशन भेटली, एकदम हार्ड आहे, एकदम हार्ड न सूर्या लाय ढगांच्या मधून. क्रेझी वाईब्स वाटतात, क्रेझी वाईब्स. वाव, मी चालतय तुम्हाला तर मी दाखवते सर. माग बघा, वाव, लुक ॲट दिस मॅन, एकदम क्रेझी. मस्त ठणठण वारा लागतंय. अजून आम्ही अजून लोकेशनवर तर पोचलो नाही, आता जवळजवळ 6:30 वाजलं न. इंस्टाग्राम आय डी आता आपला परत येईल का मला माहिती नाही, बट आता नवीन अकाउंट आहे त्यालाच आपण चालू फुल फुल मजा करू. हेवन मध्ये पोचलो. टोपी उडली, टोपी उडली काय टोपी. अवरा वारा आहे का, टोपी उरली काहीच न. आता आम्ही पवना लेकला पोचलो, फक्त आम्हाला कॅम्प कुठं लावायचं ती जागा माहिती नाही. आम्ही कोणाला तरी विचारतो कॅम्प कुठं लावू शकतो आम्ही. न तुम्हाला आता मी सीन दाखवतो. कॅम्प लावायचा आहे आम्हाला, आमच्याकडे कॅम्प आहे. जागा कुठे भेटतो? जवळ नाही ना लावू शकत. असं आहे का? गाडी नाही. पवना लेक मुनीस काय वाटतंय? योच व्ह्यू पाहिजे ना आपल्याला. एक नंबर फिलिंग आहे यार, एक नंबर फिलिंग. सवाल आली 7:30 का 7 वाजलं ना. आमचा कवी अजून झाला नाही टेंट लावून बिवून. आता ती गाडी आमची तिथं आहे, तिथून आता या गेटच्या आतमध्ये येईल आणि पार्किंगला गाडी मस्त व्यवस्थित लागल ना. या टेंटला जागा आहे मस्त. लोक पोहोचा आधी आम्ही टेंट लावायला बघू नंतर का लोक होईल. लाईट आहे का जराशी आम्हाला इथं? हा लाईट आहे ना जराशी. इथं टेंट सेटअप करतो कारण हवा आवरी आहे का नाही का हवे मुलं टेंट हलू शकते तुटू शकते म्हणजे स्टिक असतात त्या.
आता मी इथं टेंट लावलाय प्रॉपर सगळा झालाय. आता जेवण बनवायला मी ते शेड मध्ये करू कारण इथं पाऊस वगैरे आला तर जेवण बनवायचा सगळा पाऊस आला तर खराब होईल सगळा. माझी लवर असती ना तर मी आता तिला घेऊन त्या बसलो असतो पण लवर नाही काय करणार. सपना तुटा नाही रडत नाही रडत. आधीच इंस्टाग्राम अकाउंट गेलाय त्याच्यावर 1000 फॉलोअर झालं आता एके दिवसात. ऐसच वाढत राहतील तुम्ही सपोर्ट करा. थँक्यू. आता मी इथं मॅगी बनवतून बाहेर बनवायचा प्रयत्न केलता पण तवड्यान पाणी आला. भिंगरी बनली असती डायरेक्ट आवरा पाणी येतं इथे. मी चुला बिला प्रॉपर आणलाय मॅगी बनवायला घेतलंय पाणी टाकलंय नाही जाईज. आता मी चूल पेटवली आहे आणि मॅगी बनवण्यासाठी सज्ज झालो आहोत. 2 मिनिटात रेडी. 2 मिनिटात बघू 2 मिनिटात वाचतंय का कंबर मोडते नाही तर झाली नाही भुका लागल्या सकाळची धावतो. पुडी पुडी मसाल्याची आलेला पण टाकायचा. घाण करायची कचरा परत पिशवीत टाकायचा. घाण करायची नाही आपण दुसरी कुठे आल्यावर. मला मॅगी बनवता येते पोरी हो लग्नाची मागणी विकणी टाकायची असेल तर आता टाका मॅगी बनवायची सुरुवात. तुम्ही पाऊस बघू शकता लाई बेकार खतरनाक हार्ड पाऊस आलाय ना. आम्हाला जर यो दादा भेटला नसता मधील तर काहीतरी वेगळा सीन झाला असता. गाडीन बसून घराजवळची फेरी आली असती पण आता एकदम त्यांनी सेट करून दिलाय. ओके पाऊस आहे का पाऊस लई लई डेंजर पाऊस. फुल मॅगी विगी बनवली आता आम्ही खाऊ. थांबा माझा चेहरा दाखवते तुम्हाला पिढी बसल. आता मॅगी खाऊ मॅगी गाईज. डिश का डिश गाईज टोपी काढतो पण शेंगूड सारखे केस झाले म्हणून टोपी घालायची फेरी आली. पोतावडी पोतावडी गाईज पोतावडी डिश. गाईज दुर्बीन घेऊन आलतो हा दुर्बीन म्हणून आवरा पाणी आहे ना सांच्या लोण कालोकाचे. दुर्बिणीचा काही उपयोग आहे सकाळच्या बघू दुर्बिणीचा काही उपयोग होतोय का बघू. ब्रिटिश बाहेर देशांचं काही दिसतं रे यांची जुनी पुराणी दुर्बीण आहे आपले काहीतरी त्यात आपा देऊ. आणि चाकू चाकू आणलाय. चाकू मला वाटलं विसरलो घरा चाकू तुम्ही वागलं तर एडी बस. ब्रिटिश कालांचा धातू आहे त्याला वापरलेला. अंधा कप्ताने डोळ्यातून पाणी गेम झाला. पोतावडी पोतावडी रडवा लागायचं रडवाला. अरे गर्लफ्रेंडने नाही रडवलं कधी पण कांद्यानी रडवलं. बाहेर गेल्यावर समात तर काय असतं घरांची कामं नाही तर वा मम्मी या दे मम्मी त्या दे. आता बाहेर गेल्यावर समाजलं रे कसं काय असतं त्या सीन वाटते जरा असं कापा लरू बिरू घ्या जीवनात. वाजल्यापासून 10:44 झाली आराम केला. आता जेवण रांधायचा तयारी करतो न आवरीत थंडी लागतंय का तेजाचा हात कापते मोबाईल धरून. त्यासाठी पहिला मी कॉफी बनवतून न पितून नंतर जेवण रांधतो. कॉफीला साखर नाही काही नाही ग्लास पण नाही. आता पाणी पिवायला ग्लास आणलेलं तर कॉफी पिवायची फेरी येणार आहे. चिकन शिजवायला सुरुवात फुल मजा येणार आहे. तुम्ही मागणी टाकायला येऊ नका मला चिकन बनवता येतोय. नंतर लगीन झाल्यावर बोलशाल का तूच कर तूच कर. कॉफी वाला ग्लास नाही काही नाही पर्याय नाही. आता मी याच्यात पितून कॉफी कारण तोपर्यंत चिकन बनवत ठेवलाय. बिस्किट आवरी भारी लागतं का नाही कॉफी मध्ये. जी फोर जी नी झालो डायरेक्ट. सोड नाही एकच्या हाताची कॉफी काय पिणार तुम्ही काय पिणार काय करणार. मोनिशला टेस्ट करायला दिले बघू कसा झालाय सांग. आता तुमची 100% मागणी आहे चिकन साठी म्हणजे कुकिंग साठी. आता कुक झाली सोहन नाईक कुकिंग चॅनल बनवते आता डायरेक्ट. कसं वाटतंय एक नंबर बोलत. आता माझ्या मनाची शांती झाली. आता गाईज तुम्ही बघा किती वाजलेत ते तुम्ही बघू शकता ना. आता यो भात बनवतोय काय होईल याचा. कधी वाजलं झाला होता उपवास तर आमचा पण उपवास त्यांनी केला. तुझ्या संडेलाच जेऊ मस्त कॅम्प जवळ आम्ही जवान ठेवू सगळा सेट करू जेवू मस्त. एक नंबर व्ह्यू आहे तिथशी क्रेझी क्रेझी वाईट.
आता मस्त जाऊ घेऊन बसलो ना जरासा आराम करतो बरं बाहेर मस्त थंडावा तेजाला थंडी लागते तेजा टेंट मध्ये जाऊन झोपला झोपला नाही म्हणजे हाय मोबाईल वॉच करते आता कम्प्लीट वाजलं 12:30 आता थोडा इथं बसू न झोपू सकाळच्या लवकर उठायचं चिल चिल वाईब्स चिल तिथं सकाळी लवकर उठलेलो ना आम्हाला जावचा होता तल्याजवळ पण काय सीन झाला पक्का पाणी बरं होतं त्याच्या मुलं जावाला नाही भेटला ना आम्हाला घरा पण लवकर यायचं होतं मग आम्ही डायरेक्ट तिथं थांबलो नाही डायरेक्ट घर आलो आजचा ब्लॉग एवढाच होता तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तोपर्यंत बाय बाय गाईज भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय